महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त नेरूळमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. नेरूळमध्ये आम्ही आंबेडकरवादी या संघटनेनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. समाजामध्ये एक व्यक्ती एक झाड अशी नवीन संकल्पना यावेळी मांडण्यात आली. पाहूया. नमस्कार, मी उभय नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी आणि 73 देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि अशाच देशातले तरुण नवीन नवीन उपक्रम संकल्पना राबवताना दिसत आहेत. अशीच एक नेरूळमध्ये एक काही एका संघटनेने संकल्पना राबवली आहे, त्याच तरुणांशी आपण बातचीत करूया. काय संकल्पना राबवली आणि काय तुमचं मत आहे यावर? नक्कीच, आम्ही आजच्या या दिनी स्वातंत्र्य दिनी आम्ही आंबेडकरवादी या संघटनेकडून आपण एक आगळावेगळा उपक्रम राबवत आहोत. नवी मुंबई इथे एक वृक्षारोपण या दिनी आपण एक नवीन उपक्रम राबवत आहोत. आम्ही आंबेडकरवादीच्या तर्फे एक समाजामध्ये सामाजिक घटकांसोबत सामाजिक पर्यावरणासोबत एक आपण पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल हा या संघटनेचा मूळ उद्देश असून त्यानिमित्त आम्ही 15 ऑगस्ट दिनानिमित्त तसेच वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त हा नवी मुंबई उरणफाटा येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे. या वृक्षारोपणाची एक टॅगलाईन आहे, एक झाड एक व्यक्ती. या अंतर्गत आम्ही 15 ते 20 झाडं लावण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि याच्यापुढेही आमचा वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक आर्थिक किंवा मुलांचे सक्षमीकरण तसेच पर्यावरणासंदर्भात आम्ही वेगवेगळे उपक्रम नेहमी राबवत जाऊ. नक्कीच, या तरुणांनी अतिशय समाजाला मोलाचा संदेश दिलेला आहे आणि त्यांनी संकल्पना राबवली एक व्यक्ती एक झाड. या भारत देशामध्ये जागतिक जास्त लोकसंख्या बाळगणारा आपला देश, जर या कोट्यवधी लोकांनी एक झाड एक व्यक्ती असं संकल्पना जर प्रत्येकानेच उरात घेऊन जर बाळगली तर आपल्या देशाची निसर्गहानी कधीच होणार नाही. आणि जी हरित क्रांतीची आपण आपलं सरकार हरित क्रांती अशी संकल्पना राबवत असतं ती नक्कीच यशस्वी ठरेल. मयूर सोनेसह अभिषेक कटके, MKN.